अपडेट सर्वात जलद. त्यावेळी शासनाने कोरोना काळात आदेश पारित करून सुद्धा लोक या ठिकाणी गर्दी करतात, कुंडमळा या ठिकाणी. त्याच्यामुळे त्या दरम्यान या ठिकाणी काही कुटुंब होती, ती सहलीसाठी आलेली होती. त्याच्यामध्ये मुलगा, मामा आणि त्याचे वडील अशा पद्धतीनं लोक आलेली असताना तो मुलगा पाण्यात सटकला होता आणि त्यातून त्या मुलाला वाचवण्यात यश मिळालेलं आहे. मामा त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडून मयत झालेला आहे, त्यांची बॉडी मिळून आलेली आहे, परंतु मुलाच्या वडिलांची बॉडी अद्यापर्यंत मिळून आलेली नाही. तरी NDRF आणि स्थानिकांच्या मदतीने यासाठी शोध मोहीम चालू आहे आणि अतिशय धोकादायक ठिकाणी लोकांनी येऊ नये यासाठी वेळोवेळी शासन मार्गदर्शक सूचना काढते. कोरोनाच्या काळात गर्दी करू नये, इथं कोणतीही सेफ्टी नाही, त्याच्यामुळे लोकांनी या ठिकाणी येऊ नये असले प्रकार हे वारंवार यापूर्वी पण झालेले आहेत. तरी आजचा घडलेला जो प्रकार आहे तो सेल्फी काढल्याच्या नादामुळे झालेला आहे आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. किमान नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगून पर्यटन स्थळावरती असे वाईट प्रकार घडतील अशी कोणतीही गोष्ट करू नये. पर्यटनबंदीचा आदेश झुगारून अनेक पर्यटक पर्यटन स्थळावर दाखल होतात आणि आपल्या जीवाची बाजी लावून अनेक प्रकारे स्टंट करतात आणि या स्टंटमुळे त्यांचा जीवही गमावतात. अशा अनेक घटना मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि आजही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण जर पाहत असाल तर मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी सध्या मी आहे आणि आज दुपारच्या सुमारास या ठिकाणी 3 पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत होते. त्यापैकी आरुष नरावडे, वैष्णव भोसले आणि राकेश नरावडे. आरुष आणि वैष्णव भोसले हे मामा भाचे पाण्यात सेल्फी काढण्यासाठी गेले होते, परंतु त्यांचा पाण्यात पाय घसरून ते दोघे पाण्यात वाहत आले आणि त्यांना वाचवण्यासाठी राकेश नरावडे यांनी पाण्यात उडी मारली, परंतु तिघेही पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने लांबपर्यंत वाहत गेले. ग्रामस्थांनी ही घटना पाहिली आणि काहींनी पाण्यात उड्या मारून जो 10 वर्षाचा आरुष आहे त्याला वाचवलेला आहे. तर वैष्णव भोसले याचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर राकेश नरावडे याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि जो अद्याप बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा जो आहे तो शोध घेत आहे. एकूणच या संपूर्ण दुर्दैवी घटनेत प्रशासनाकडून पर्यटकांना अनेक वेळा या ठिकाणी येण्यास मनाई करण्यात येत असते, अनेक वेळा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असते, परंतु पर्यटक अतिशय धोका पत्करून अशा पर्यटन स्थळावर जातात आणि आपल्या जीवाची बाजी लावतात आणि आपला जीवही गमावतात. आम्ही आपल्याला आव्हान करतो, आपण पर्यटन स्थळावर एकतर जाऊ नका, पर्यटन बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करू नका आणि आपला जीवही धोक्यात घालू नका. शासनाने दिलेल्या नियमाचे पालन मात्र नक्कीच करा. व्हिडिओ जर्नलिस्ट राज सर आणि शेख मावळ. हा पप्पा ऐसत हो रहा तरी मरती है.